एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. वीज ग्राहकांना काही अंशी दिलासा. वीज कंपन्यांनी 1 एप्रिल 2021 पासून इंधन समायोजन दर 2% कमी करण्याचा वीज नियामक आयोगाचा आदेश. फडके प्रकाशनावर शिवाजी विद्यापीठाची बंदी. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह मजकूर प्रकाशित केल्याबद्दल घेतला निर्णय. निसर्गाची देणगी लाभलेल्या राधानगरी तालुक्यात सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार देण्याच्या मागणीसाठी नाशकात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर मोर्चा काढण्याचा दलित महासंघाचा इशारा. आणि कोल्हापूर पन्हाळा मार्गावरील वाघबीळ जवळ बर्निंग कारचा थरार. नमस्कार, एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूया सविस्तर बातम्या. बातमीपत्राची सुरुवात वीज ग्राहकांना दिलासा देणाऱ्या या मोठ्या बातमीनं. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगानं इंधन समायोजन करत 2% कपात करण्याचा आदेश वीज कंपन्यांना दिलाय. 1 एप्रिलपासून याची अंमलबजावणी होणार आहे. वीज दरवाढीमुळे मेटाकुटीला आलेल्या ग्राहकांना वीज नियामक आयोगाच्या या निर्णयामुळे काही अंशी दिलासा मिळणार आहे. मार्च 2020 इंधन समायोजनाच्या माध्यमातून जनतेला दिलासा देण्याची सुरुवात झाली. मार्च 2020 ते मार्च 2021 सर्व रहिवासी दुकानं कंपनी इंडस्ट्रीसाठी 10% वीज दर कमी करण्यात आले. तर यावर्षी 1 एप्रिलपासून नियामक आयोगानं संपूर्ण वर्षासाठी इंधन समायोजन दरात 2% कपात करावी असा आदेश महावितरणासह टाटा अदानी बेस्ट यांना दिलाय. 10वी आणि 12वीच्या परीक्षांसंबंधी राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 10वी आणि 12वीच्या परीक्षा ठरलेल्या वेळेत आणि ऑफलाईन पद्धतीनंच होतील असं त्यांनी स्पष्ट केलंय. राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्यामुळं 10वी आणि 12वीच्या परीक्षा पुढं ढकलण्यात येणार की त्या ऑनलाईन पद्धतीनं घेतल्या जाणार असे प्रश्न उपस्थित होत होते. मात्र शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पूर्वी निश्चित केल्यानुसार 29 एप्रिल ते 20 मे या कालावधीत 10वीची तर 23 एप्रिल ते 21 मे या कालावधीत 12वीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनंच होणार असल्याचं स्पष्ट केलंय. 8वी आणि 9वीच्या परीक्षांबाबत लवकरच निर्णय घेऊ असंही त्यांनी सांगितलंय. काळम्मावाडी फये आणि तुळशी धरणग्रस्तांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ या धरणग्रस्तांचे प्रश्न प्रलंबित आहेत. धरणग्रस्तांच्या त्यागातून कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक धरणं पूर्ण झाली. हजारो एकर जमिनी ओलिताखाली येऊन शेतकऱ्यांना चांगले दिवस आले. पण धरणग्रस्तांचा पुनर्वसनासाठीचा संघर्ष अजूनही कायम आहे. 30 वर्ष झाली तरी पुनर्वसनाचा प्रश्न सुटत नसल्यामुळे फये काळम्मावाडी धरणग्रस्तांनी पुन्हा एकदा आंदोलन हाती घेतलंय. धरणग्रस्तांच्या पुनर्वसनामध्ये पुनर्वसन प्रकल्पाचा भोंगळ कारभार जबाबदार आहे असा आरोप करत काळम्मावाडी धरणग्रस्त संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आलंय. धरणग्रस्त संघटनेचे पदाधिकारी आणि धरणग्रस्तांनी पुनर्वसन कार्यालयातील लिपिक उद्धटपणे वागतात असा आरोप केलाय. पुनर्वसनाशी संबंधित प्रलंबित प्रश्न सुटल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा निर्धार धरणग्रस्तांनी केलाय. या आंदोलनामध्ये बाबूराव पाटील, एकनाथ चौगुले, विठ्ठल चव्हाण, नाथा पाटील, विजय झांजे, विलास मर्दाने आदींसह धरणग्रस्तांनी सहभाग घेतलाय. दिल्ली आणि केरळ या ठिकाणी झालेल्या हिंदूंच्या हत्यांचा तपास सीबीआयकडे सोपवावा आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. जिल्हा प्रशासनाला या मागणीचं निवेदन सादर करण्यात आलं. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या राधानगरी आगार प्रमुखांच्या नियोजन शून्य कारभारामुळे प्रवासी त्रस्त आहेत. त्यामुळे आगार प्रमुखांची बदली करावी अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप कांबळे यांनी केली आहे. विभाग नियंत्रकांना याबाबतचं निवेदन सादर करण्यात आलंय. राधानगरी आगाराच्या नियोजन शून्य कारभाराचा प्रवाशांना फटका बसतोय. राधानगरी आगाराची आजची परिस्थिती बघितली होती, त्या आगारामध्ये 56 गाड्या होत्या, परंतु अलीकडे आधी गाड्यांच्याकडे संपर्क साधला असता ती गाड्या 35 आहेत म्हणतात. त्यामुळं प्रवासी वर्गाचं, कॉलेजच्या मुलांचं आतोनात हाल व्हायला लागले. काही मुकाम तरी बंदच आहेत ग्रामीण भागातले, आणि हा डेपो ग्रामीण भागाचे असल्यामुळं गाड्यांची तातडीनं अधिकाऱ्यांनी
सोय करून प्रवाशांची आणि कॉलेजच्या मुलांची जे काही हाल चालले ते ताबडतोबपणे कमी व्हावत. या आगाराकडील 35 गाड्या सध्या प्रवाशांच्या सेवेत आहेत, पण यापैकी बहुतांश गाड्या सुस्थितीत नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होतीये. या आगाराकडे ज्यादा गाड्या उपलब्ध करून द्याव्यात, तसंच अकार्यक्षम आगार प्रमुखांची बदली करून त्या ठिकाणी सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप कांबळे यांनी विभागीय नियंत्रक रोहन पलंगे यांच्याकडे केली आहे. बदलीची मागणी केलेली आहे, त्याचं निवेदन आम्ही विभागीय नियंत्रक कोल्हापूर पलंगे साहेब यांच्याकडे निवेदन दिले आणि त्याच्याप्रती परिवहन मंत्री अनिल परब साहेब, हसन मुश्रीफ साहेब आणि बंटी साहेबांना आम्ही त्याच्याप्रती दिलेला आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष अनिकेत कांबळे उपस्थित होते. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप जरूर डाउनलोड करा. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. या पुढील बातम्या पाहूया अल्पशहा विश्रांतीनंतर. पाहत रहा फक्त एस न्यूज. नमस्कार, विश्रांतीनंतर एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात कोरोना संसर्ग वाढतोय, या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नागरिकांना मास्कचा वापर करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. एकमेकांपासून योग्य शारीरिक अंतर ठेवण्याच्याही सूचना करण्यात येत आहेत, पण प्रत्यक्षात नागरिक या सूचनांचं गांभीर्याने पालन करतायत का? बघूयात कोल्हापूर शहरात आमचे प्रतिनिधी विश्वास पानारी यांनी घेतलेला हा आढावा. गेल्या काही दिवसांपासून सर्वत्रच कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाकडून वारंवार सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचं आणि मास्कचा वापर करण्याचं आवाहन केलं जात आहे. पाहूया आपण या प्रशासनाच्या आवाहनाला बाजारपेठेमध्ये कितपत प्रतिसाद मिळतोय तो. अहो हाय, मी ला पत्र हे केलं अहो, आता मी सोडला या पंढर अहो, मी आत्ता घेतलाय तर सोडून हा रिक्षात ना आत्ता उतरलो तिकडे आलोय. आता मास्क लावले की निकालले हे आणि निकालले मास्क लावले निकालले रे निकल गया. लावलं पाणी पित होता असं शासी मारा लागेल मला असं होते थोडा थोडा काढायचं थोडा लावायचा धाप लागला. विसरलो लावायचं आता लावते हाय पैसे काढायला लावले लो वेळ चेकिंग करते चांगला आहे वेळ चेकिंग करते चांगला आहे वेळ चेकिंग करते चांगला आहे काय ल मी जरा पान खालतो आणि खोकल्याचा त्रास असला की मास्क लावलं नाही तर खोकल्याचा त्रास असला की मास्क लावलं नाही तर खोकल्याचा त्रास असला की मास्क लावलं नाही आता मी तुमच्यासमोर मास्क लावतो. आय एम सॉरी मास्क आहे मग आत्ता काढले
नाही मरे बरोबर ते म्हणता ते बरोबर आहे. मास्क लावणे गरजेचं आहे. बरोबर ते म्हणता ते बरोबर आहे. मास्क लावणे गरजेचं आहे. सॉरी नाही करणार आतापासून. हा गरम झाला म्हणून मास्क लावला. मास्क गरम झाला म्हणून मास्क लावला. लावते गरम होते म्हणून मास्क लावा नाही. ते गरम होते लावते. हा बरोबर आहे. खरं काय गरम होते म्हणून आता काढला. 2 मिनिटं झाला काढलो. जरा डोकं काम देत नव्हतं म्हणून बांधलं नाही. जरा डोकं काम देत नव्हतं म्हणून बांधलं नाही. जरा डोकं काम देत नव्हतं म्हणून बांधलं नाही. हा विसरलेलं होतं. नाही विसरले आहे माझ्याकडे. नाही इथनच बाहेर पडले. मी जाता जाता म्हटलं पिशवीत. नाही आत्ता काढलं मी इथं हे माल घेताना जरा काढलं. नाही लावायला पाहिजे. नंतर सांगतो मी. लई गडबड आहे बघा. बॅटरी पण संपायला आल्या. माझी मिटिंग आहे. लई गडबड आहे बघा. बॅटरी पण संपायला आल्या. माझी मिटिंग आहे. मला काय कळत नाही. मास्क लावायचं कळत नाही. कोल्हापुरात कोरोनाचे रुग्ण हळूहळू वाढताना दिसत आहेत. मात्र अद्याप कोल्हापूरकर निष्काळजीपणे वागताना दिसत आहेत. कोल्हापूर शहरात फेरफटका मारल्यानंतर बहुतांश लोक अद्याप मास्कचा वापर करत नाहीत. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत नाहीत. असंच चित्र दिसतंय. मात्र हे असंच चित्र दिसलं तर उद्या कोल्हापुरात कोरोनाची भीषण परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत कोल्हापूरकरांनो आता तरी निदान काळजी घ्या. मास्क वापरा. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा. आणि प्रशासनाच्या सर्व सूचनांचंही पालन करा. एस न्यूज साठी कॅमेरामन अर्जुन टाकळकर सह विश्वास पाहणारी. निसर्ग संपन्न राधानगरी तालुक्यात घन कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर बनत चाललाय. नदी काठावरील गावातील सांडपाणी थेट नदीत मिसळत असून प्लॅस्टिकसह अन्य घनकचऱ्याचं योग्य व्यवस्थापन नसल्यामुळं गावागावांमध्ये कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. ग्रामपंचायतीकडून स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी उपलब्ध असणाऱ्या निधीचा योग्य विनियोग होण्याची गरज आहे. निसर्गसंपन्न तालुका अशी ओळख असलेल्या राधानगरी तालुक्याला आधुनिक जीवनशैली जणू शाप ठरतीये. पर्यटक आणि काही नागरिकांकडून होणारा बाटलीबंद पाण्याचा तसंच प्लास्टिक वेष्टनातील पदार्थांचा वाढता वापर पर्यावरणासाठी हानिकारक ठरू लागलाय. गावांच्या वेशीवर, जंगलांच्या परिसरात, मोकळ्या जागांमध्ये कचऱ्याचे ढीग वाढू लागलेत. घनकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासंदर्भात ग्रामपंचायत पातळीवर योग्य यंत्रणा नसल्यामुळं कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय. दुसरीकडे पाण्याच्या अतिरेकी वापरामुळं सांडपाण्याचं प्रमाणही वाढू लागलंय. सांडपाणी प्रक्रियेचा खर्च गावांना परवडत नसल्यामुळं एकाही गावात अशी यंत्रणा नाही. गावांमधून मोठ्या प्रमाणात तयार होणारं सांडपाणी जलस्रोतांच्या प्रदूषणाला कारणीभूत ठरू लागलंय. स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी 5,000 लोकसंख्येपर्यंत प्रति माणसी 8 रुपये, 5,000 लोकसंख्येसाठी प्रति माणसी 45 रुपये, सांडपाणी व्यवस्थापनासाठी 5,000 लोकसंख्या असणाऱ्या गावांसाठी प्रति माणसी 280 रुपये, तर 5,000 वरील लोकसंख्येसाठी प्रति माणसी 660 रुपये प्रमाणे अनुदान दिलं जातं.
यामधून सार्वजनिक कंपोस्ट खत केंद्र, बॅटरी ऑपरेटर, ट्राय सायकल, गावासाठी प्लास्टिक कचरा साठवण शेड, सार्वजनिक शोष खड्डा, पाझर खड्डा, गावातील घरापासून प्रक्रिया केंद्रापर्यंत बंदिस्त गटारी, स्मॉल बोअर पाईपलाईन, स्थिरीकरण तळे आदींच्या उभारणीसाठी हा निधी खर्च करता येतो. त्या अनुषंगानं 5,000 पर्यंत असलेल्या लोकसंख्येच्यासाठी घनकचऱ्यासाठी प्रति व्यक्ती 60 रुपये आणि 5,000 च्या वर घनकचऱ्यासाठी प्रति व्यक्ती 45 रुपये हे मंजूर केलेले आहेत. आणि तसेच सांडपाणी व्यवस्थापनासाठी 5,000 पर्यंत असलेल्या लोकसंख्येसाठी 285 रुपये व 5,000 पेक्षा जास्त असलेल्या लोकसंख्येसाठी 660 रुपये मंजूर केलेले आहेत. तर शासनाला अपेक्षित आहे की प्रत्येक ग्रामपंचायतीने सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन याचं नियोजन करून प्रदूषण रोखता येईल याच्यासाठी प्रयत्न करणे. राधानगरी तालुक्यातील 98 ग्रामपंचायतींपैकी 6 ग्रामपंचायतींनी यासाठी प्रस्ताव सादर केलेत. उर्वरित 92 ग्रामपंचायतींनी घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन हे विषय आपल्या अजेंड्यावरच घेतलेले नाहीत. ग्रामपंचायत निवडणुकांवेळी मोठ्या प्रमाणात दिसून येणारी ईर्षा गावाच्या दीर्घकालीन हितासाठीची कामं करण्यात का दिसून येत नाही असा प्रश्न उपस्थित होतोय. एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे, राधानगरी. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत कोल्हापूर शहरात बुधवारी एका दिवसात 1,319 नागरिकांनी लस घेतली. यामध्ये 550 ज्येष्ठ नागरिकांचा तर 131 45 वर्षावरील व्याधीग्रस्तांचा समावेश होता. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला 1 मार्चपासून सुरुवात झाली आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि 45 ते 59 वर्ष वयोगटातील व्याधीग्रस्तांना लस दिली जाते. कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांसह सेवा रुग्णालय, सावित्रीबाई रुग्णालय आणि पंचगंगा रुग्णालय या ठिकाणी लस दिली जाते. डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटल, डायमंड हॉस्पिटल, सिद्धिविनायक नर्सिंग होम, ॲपल हॉस्पिटल आणि KPC हॉस्पिटल या खासगी रुग्णालयांमध्येही लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. बुधवारी दिवसभरात एकूण 1,319 नागरिकांनी लस घेतली. यामध्ये 45 वर्षावरील वयोगटातील व्याधीग्रस्त 131 नागरिकांना लस देण्यात आली तर 60 वर्षावरील 550 ज्येष्ठ नागरिकांना ही लस देण्यात आली आहे. महापालिकेचे आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांपैकी 638 जणांचंही लसीकरण करण्यात आलं. इचलकरंजीतील महात्मा गांधी पुतळ्याजवळ डाव्या लोकशाही आघाडीच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं. केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांचा यावेळी निषेध करण्यात आला. गेल्या महिनाभरापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सातत्यानं वाढ होतीये. इंधन दरवाढीसोबत जीवनावश्यक वस्तूंचे दरसुद्धा वाढलेत. यामुळे सर्वसामान्यांच्या त्रासात भर पडली आहे. केंद्र सरकारनं इंधन दरवाढ कमी करावी, अन्यायकारक कृषी विधेयकं रद्द करावीत, कामगार कायद्यांमधील अन्यायकारक बदल रद्द करावेत, राज्य सरकारनं लॉकडाऊन काळातील वीज बिलं माफ करावीत, स्त्रियांवरील अत्याचार रोखण्यासाठी कडक पावलं उचलावीत या मागण्यांसाठी हे ठिय्या आंदोलन करण्यात आलं. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात कॉम्रेड दत्ता माने, शिवगोंड खोत, सदा मलाबादे, AB पाटील, हणमंत लोहार, मारुती आजगेकर, धोंडीबा कुंभार आदींसह डाव्या आघाडीतील पक्षांचे सदस्य सहभागी झाले होते. बॉम्बे डायोसेशन ट्रस्ट या संस्थेशी जीवन आवळे आणि आशुतोष डेव्हिड यांचा कागदोपत्री काहीही संबंध नाही असं होली इव्हॅन्जेलिस्ट चर्चचे फादर SM भोकटे यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं. ट्रस्टच्या मालकीच्या ब्रह्मपुरीतील पॅरिस हॉल मिळकतीबाबत सध्या न्यायालयाचा स्थगिती आदेश आहे. मात्र केवळ ही मालमत्ता हडप करण्यासाठी आवळे यांनी हॉलच्या दुरुस्तीचं काम सुरू केलंय असा आरोप भोकटे यांनी केलाय. 2019 ट्रस्टच्या मिळकतीवरील बांधकामाबाबत न्यायालयानं स्थगिती आदेश दिलाय. आवळे आणि डेव्हिड यांचं बॉम्बे डायोसेशन ट्रस्टच्या PTR उताऱ्यावर नाव नाही. पॅरिस हॉल ब्रह्मपुरीतील ख्रिस्ती बांधव गेली 100 वर्ष सामाजिक धार्मिक कार्यक्रमांसाठी वापरतात. मात्र दिव्यांग मुलांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करणार असं सांगून आवळे ही लोकांची सहानुभूती मिळवून ही मिळकत हडप करू पाहतायत असा आरोप भोगटे यांनी केलाय. यापूर्वी आवळे यांनी कागलमधील बॉम्बे ट्रस्टच्या मालकीची मिळकत स्वतःच्या नावावर केली असल्याचा आरोपही फादर भोगटे यांनी केलाय. या पत्रकार बैठकीला संदीप आवळे, संजय भोसले, सतीश कांबळे, अरुण खोडवे उपस्थित होते.
इचलकरंजी नदीवेस नाका परिसरातील नागरिकांनी आज सकाळी पाण्यासाठी रस्ता रोको आंदोलन केलं. नियमित शुद्ध आणि पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा व्हावा या मागणीसाठी नागरिकांनी सुमारे अर्धा तास ठिय्या आंदोलन केलं. पाणीपुरवठा समिती सभापतींनी दिलेल्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. इचलकरंजी शहरातील प्रभाग क्रमांक 30 मधील बागडे गल्ली नवीन वसाहत कागवाडे मळा जामदार गल्ली इथल्या नागरिकांनी 8 दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत असून तो सुद्धा अपुरा आणि दूषित असल्याचा आरोप केलाय. या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नगरपालिका प्रशासनाचं लक्ष वेधून काहीच कार्यवाही होत नसल्यामुळं प्रमोद बचाटे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळे झेंडा चौक ते नदीपूल मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करत नगरपालिका प्रशासनाला आंदोलनाची दखल घ्यायला लावल्यानंतर पाणीपुरवठा समिती सभापती दीपक सुर्वे यांनी आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचत आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी अभियंता बाजी कांबळे यांनी त्यांनी जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम तातडीनं पूर्ण करून एक दिवस आड स्वच्छ आणि पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध करून देण्याची सूचना केली. या आश्वासनानंतर आंदोलन मागं घेण्यात आलं. आंदोलनात पृथ्वीराज चव्हाण राजश्री काळे शोभाताई चव्हाण यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप जरूर डाउनलोड करा. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. या पुढील बातम्या पाहूया अल्पशहा विश्रांतीनंतर. पाहत रहा फक्त एस न्यूज. नमस्कार. विश्रांतीनंतर एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोल्हापूर जिल्ह्यात आज गुरुवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासांमध्ये कोरोनावर मात केलेल्या 14 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. तर दुसरीकडे त्याच्या दुप्पट म्हणजेच 28 जणांना नव्यानं कोरोनाची लागण झाली आहे. सुदैवानं या काळात एकाही कोरोना बाधिताचा मृत्यू झालेला नाही. सध्या जिल्ह्यात 381 कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आज गुरुवारी सायंकाळी 5 वाजता संपलेल्या 24 तासात 579 स्वॅब चाचणी अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 509 अहवाल निगेटिव्ह आले तर 42 स्वॅब नाकारण्यात आले. गेल्या 24 तासात नव्या 28 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये कोल्हापूर शहरातील 13, करवीर तालुक्यातील 2, पन्हाळा तालुक्यातील 1, आजरा तालुक्यातील 2, भुदरगड तालुक्यातील 2, गडहिंग्लज तालुक्यातील 2, हातकणंगले तालुक्यातील 2, सर्व नगरपालिका क्षेत्रातील मिळून 2 आणि इतर जिल्ह्यातून आलेल्या 2 रुग्णांचा समावेश आहे. या नव्या 28 रुग्णांसह जिल्ह्यातील आत्तापर्यंतच्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 50,581 झाली आहे. गेल्या 24 तासात 14 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केल्यामुळं त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची एकूण संख्या 48,455 पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासात एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला नसून 1,745 ही मृतांची संख्या स्थिर आहे. सध्या जिल्ह्यात 381 रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. बी ए भाग 3 इतिहासाच्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह मजकूर छापून प्रकाशित केल्याबद्दल फडके प्रकाशनवर शिवाजी विद्यापीठानं बंदी घातली आहे. आक्षेपार्ह मजकुराबाबत संभाजी ब्रिगेडनं विद्यापीठ प्रशासनाचं लक्ष वेधलं होतं. शिवाजी विद्यापीठाच्या बी ए भाग 3 सेमिस्टरच्या इतिहास आणि इतर 2 पुस्तकांमध्ये फडके बुक हाऊसनं छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर छापला असल्याचं संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलं. फडके प्रकाशनवर बंदी घालावी अशी मागणीही ब्रिगेडच्या वतीनं करण्यात आली. या पार्श्वभूमीवर कुलगुरू डॉ डी टी शिर्के यांनी आज इतिहास अभ्यास मंडळाची बैठक घेतली. या बैठकीत फडके प्रकाशनावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. फडके प्रकाशननं ज्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह मजकूर छापलाय त्या पुस्तकासाठी शिवाजी विद्यापीठ प्रशासनाची परवानगी घेतली नसल्याचं स्पष्ट झालंय. कोल्हापूर पन्हाळा मार्गावर वाघबीळ जवळ आज बर्निंग कारचा थरार अनुभवायला मिळालाय. दुपारी 2 सुमाराला धावत्या कारनं अचानक पेट घेतला. यामध्ये सुमारे 2.5 लाख रुपयांचं नुकसान झालंय. फुलेवाडी पहिला स्टॉप परिसरात राहणारे सूरज निंबाळकर आज आपल्या कुटुंबियांसोबत कारमधून पन्हाळ्याला निघाले होते. दुपारी 2 सुमाराला ते वाघबीळ जवळील हॉटेल ग्रीन पार्क पासून काही अंतरावर पोहोचले असताना शॉर्ट सर्किटमुळे त्यांच्या गाडीच्या इंजिननं पेट घेतला. निंबाळकर यांनी प्रसंगावधान राखत गाडी बाजूला घेऊन गाडीतील सर्वांना खाली उतरवून अग्निशमन दलाशी संपर्क साधला. महानगरपालिकेच्या ताराराणी चौक अग्निशमन विभागाचे स्थानक अधिकारी नवनाथ साबळे, कांता बांदेकर, फायरमन गणेश टिपुगडे, अभिलाष चिले, महबूब जमादार यांनी घटनास्थळी पोहोचत आग विझवली.
आग विजेपर्यंत कारचं सुमारे 2.5 लाख रुपयांचं नुकसान झालंय. राज्य सरकारनं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यापूर्वी लॉकडाऊन काळातील वीज बिलं माफी संदर्भात अधिसूचना जाहीर करावी अशी मागणी वीज बिल भरणार नाही कृती समितीनं केली आहे. वीज बिल माफीसाठी रस्त्यावरची लढाई सुरूच असून सरकारनं निर्णय घेतला नाही तर गावागावात जनजागृती करून आंदोलन उभारू असा इशारा समितीनं दिलाय. लॉकडाऊन काळातील वीज बिल माफीच्या मागणीसाठी गेल्या 4 महिन्यांहून अधिक काळ आंदोलन सुरू आहे. याची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात वीज बिल थकबाकीसाठी वीज पुरवठा खंडित केला जाणार नाही असं स्पष्ट केलंय. मात्र 6 महिन्यांच्या काळातील वीज बिल माफीसाठी वीज बिल भरणार नाही कृती समिती ठाम असून सध्याचं अधिवेशन संपण्यापूर्वी सरकारनं यासंदर्भात अधिसूचना जारी करावी अशी मागणी समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे यांनी केली आहे. वीज बिल माफीसाठी गावागावात जनजागृती करून 1 लाख वीज ग्राहकांचा मोर्चा महावितरण कार्यालयावर काढण्याचं नियोजन करण्यात येणार असल्याचंही साळोखे यांनी सांगितलं. पत्रकार बैठकीला माजी नगरसेवक अशोक भंडारे, जयकुमार शिंदे, तानाजी पाटील, दीपक बर्गे, ज्योतिराम घोडके, सचिन घाडगे, दत्ताजी कवाळे आदी उपस्थित होते. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात यावं अशी मागणी करत दलित महासंघाच्या वतीनं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ मच्छिंद्र सकटे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वाटेगाव या गावी जागतिक दर्जाचं स्मारक व्हावं या मागणीसाठी दलित महासंघाकडून 1997, 1998, 2000 आणि 2003 या साहित्य संमेलनांच्या ठिकाणी आंदोलनं करण्यात आली होती. 2008 सांगली इथल्या साहित्य संमेलनापासून अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात यावं अशी मागणी करण्यात येते आहे. याच मागणीसाठी यावर्षी नाशिक इथं होणाऱ्या 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचं प्राध्यापक डॉ मच्छिंद्र सकटे यांनी सांगितलं. संमेलनात अण्णाभाऊ साठेंच्या भारतरत्न पुरस्कारासाठी ठराव झालाच पाहिजे, अन्यथा लढ्याची तीव्रता वाढवू असा इशारा सकटे यांनी दिलाय. त्यांच्या कलावंताचं आणि लेखकाचं त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात तरी सन्मान व्हावं, कौतुक व्हावं ही आमची अपेक्षा आहे आणि म्हणून आम्ही या अण्णाभाऊंच्या अनुषंगानं त्यांना भारतरत्न मिळावं म्हणून या संमेलनावरती आंदोलन करतोय. एवढा उद्देश हाच आहे की ही अखिल भारतीय साहित्य महामंडळाची संस्था आहे, तिचा असा दावा आहे की आम्ही तमाम जगातल्या मराठी भाषिकांचं प्रतिनिधित्व करतो, मराठी लेखक साहित्यिकांचं प्रतिनिधित्व करतो. मग आमचा हा सवाल आहे की काय अण्णाभाऊंना तुम्ही लेखक मानता का, अण्णाभाऊंना साहित्यिक मानता का त्यांना उपेक्षितच ठेवणार, त्यांना गावाकुसा बाहेरच ठेवणार? हा सवाल घेऊन आम्ही या महामंडळाकडे जातोय की तुमच्या अखिल भारतीय आणि जागतिक मराठी साहित्य भाषिकांच्या प्रतिनिधित्वामध्ये अण्णाभाऊ आणि त्यांचा समाज आहे का, हा सवाल घेऊन आम्ही मोर्चा काढतो. या पत्रकार बैठकीला पुष्पलता सकटे, आप्पासाहेब कांबळे, बाबासाहेब दबडे, अमोल महापुरे, जगन्नाथ धोंगडे, अनिल मिसाळ, विलास कांबळे, बाबासाहेब अवघडे, दीपक सकटे आदी उपस्थित होते. कोल्हापुरातील सुर्वेनगर परिसरात भानामतीचा प्रकार आढळून आलाय. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार करण्यात आला असावा अशी चर्चा सुर्वेनगरसह परिसरात सुरू आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक कोरोना संसर्गाच्या परिस्थितीमुळे अजूनही जाहीर झालेली नाही. मात्र या निवडणुकीसाठीच्या इच्छुकांकडून सगळे फंडे वापरायला सुरुवात झाली आहे. एरवी निवडणुकीच्या धामधुमीच्या काळात किंवा मतदानाच्या दरम्यान आढळणारे भानामतीचे प्रकार कोल्हापूर शहरात आत्तापासूनच सुरू झालेत. सुर्वेनगर प्रभागातील बापूराम नगरमध्ये इच्छुक उमेदवारांची नावं असलेल्या एका कागदात लिंबू, अंगारा, काळे दोरे, खिळे ठेवण्यात आल्याचं आढळून आलंय. या प्रकाराबद्दल सुर्वेनगर प्रभागातून संताप व्यक्त होतोय. पुरोगामी शहर अशी ओळख असणाऱ्या कोल्हापुरात महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर आढळून आलेला भानामतीचा प्रकार निंदनीय असून पोलिसांनी याचा छडा लावत संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी होतीये. या प्रभागामध्ये काल एका चौकामध्ये सुर्वेनगरच्या लिंबू, मिरच्या, एक चिट्टी, त्यामध्ये मोळा आणि हळदी कुंकू असं कुठल्या तर अज्ञात व्यक्तीने तिथं ही चिट्टी आणि हे बाकीचा प्रकार केला असा अघोरी प्रकार या पंचवार्षिक महानगरपालिका निवडणुकीसाठी अनेक उमेदवार इच्छुक आहेत. या रणधुमाळीमध्ये असा प्रकार कुणीतरी अनोळखी व्यक्तीने करून
या इलेक्शनला या महानगरपालिकेच्या निवडणुकीला गालबोट लावण्याचा प्रकार कोणतरी करत आहे। प्रशासनाला एक आम्ही एक विनंती करतो की ह्या याची एक दखल तर घ्यावीच आणि एखाद्या वेळेस याची ह्या गोष्टीबद्दलची एखादी गस्त वगैरे घातलं तर बरं होईल। कोल्हापुरातील मायक्रोमेट कॉम्प्युटरचे शैलेश लाटकर यांनी संगणक खरेदी विक्री व्यवहारात आपल्यासह अनेकांची मोठ्या रकमेची फसवणूक केली आहे असा आरोप दीपा एंटरप्रायझेसचे प्रदीप जगताप यांनी केलाय। लाटकर यांच्यामुळे कोल्हापूरची या क्षेत्रात बदनामी झाली असल्याचं जगताप यांनी सांगितलं। संगणक खरेदी विक्री व्यवहारात शैलेश लाटकर यांनी आपली सुमारे 1,57,00,000 फसवणूक केली आहे असा आरोप जगताप यांनी केलाय। लाटकरांच्या चुकीच्या व्यवहारांमुळे संगणक कंपन्यांचे प्रतिनिधी कोल्हापूर शहरातील संगणक वितरकांसोबत उधारीवर व्यवहार करत नाहीत, तसंच शासकीय निविदा भरण्यासाठी सुद्धा कंपन्या तयार नसल्याचं सांगत लाटकर यांनी कोल्हापूरसह सांगली, सातारा आणि पुणे इथल्या 30 जणांची फसवणूक केल्याचं जगताप यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं। लाटकरांच्या फसवणुकीच्या व्यवहारांमुळे संगणक खरेदी विक्रीच्या क्षेत्रात बदनाम झालं असल्याचा आरोपही जगताप यांनी केलाय। यावेळी सांगलीच्या MD कम्प्युटर्सचे मनोज दळवी उपस्थित होते। निगवे दुमाला इथला प्रतीक पाखरे हा तरुण गेल्या 4 दिवसांपासून बेपत्ता होता। आज गुरुवारी सकाळी गावातील एका विहिरीत त्याचा मृतदेह सापडलाय। 4 महिन्यांपूर्वीच प्रतीकचा विवाह झालाय। कोल्हापूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादीवर दाखल करण्यात आलेल्या हरकतींवर सध्या महानगरपालिका प्रशासनाचं काम सुरू आहे। प्रत्येक हरकतीची दखल घेऊन मतदार यादी बिनचूक करण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे। कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक पूर्व प्रक्रियेअंतर्गत प्रारूप मतदार याद्या 16 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झाल्यात, पण बहुतांश मतदार याद्यांमधील त्रुटींबाबत मोठ्या प्रमाणात हरकती दाखल झाल्या। महानगरपालिकेच्या निवडणूक कार्यालयाकडून या हरकतींचं निवारण करण्याचं काम सुरू आहे। कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं मतदार याद्या अंतिम करण्याचं काम युद्धपातळीवर सध्या सुरू आहे। प्रारूप मतदार याद्या ऑलरेडी आम्ही पब्लिश केलेल्या होत्या, त्याच्यावर जवळपास 1,800 हरकती प्राप्त झाल्या होत्या। चारही वॉर्ड ऑफिसकडून मोठ्या प्रमाणावर प्राप्त झालेल्या हरकतीच्या अनुषंगानं प्रत्येक हरकतीची बारकाईनं दखल घेऊन त्याच्यावर गरज पडली तर फील्ड व्हेरिफिकेशन करून सर्व तपासण्या करून अचूक अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यासंदर्भात आता सध्या काम चालू आहे। हे काम अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहे, यामध्ये कुठलीही चूक राहू नये याची दक्षता प्रशासनाच्या वतीनं घेतली जात आहे। या याद्या पूर्ण करून झाल्यानंतर आयोगाला आमचा आवाहन सादर केला जाईल, त्यानंतर आयोगाकडून अंतिम याद्या प्रसिद्ध करण्यासंदर्भात जी काही डेट फायनल होईल तर त्या तारखेला अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची कारवाई आमच्याकडून केली जाणार आहे। कोल्हापुरातील भाऊसिंगजी रोडवर पृथ्वी उल्पे आणि सुरेश उल्पे यांनी रविराज मोबाईल शॉपी सुरू केली आहे। आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते या शॉपीचं उद्घाटन करण्यात आलं। या शॉपीमध्ये नामवंत कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध असून ग्राहकांसाठी खास ऑफर उपलब्ध असल्याचं पृथ्वी उल्पे यांनी सांगितलं। उद्घाटनावेळी अमित पाटील, हेमंत उल्पे, प्रकाश खोत हे उपस्थित होते। बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। वीज ग्राहकांना काही अंशी दिलासा। वीज कंपन्यांनी 1 एप्रिल 2021 पासून इंधन समायोजन दर 2% कमी करण्याचा वीज नियामक आयोगाचा आदेश। फडके प्रकाशनावर शिवाजी विद्यापीठाची बंदी। छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह मजकूर प्रकाशित केल्याबद्दल घेतला निर्णय। निसर्गाची देणगी लाभलेल्या राधानगरी तालुक्यात सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर। लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार देण्याच्या मागणीसाठी नाशकात होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर मोर्चा काढण्याचा दलित महासंघाचा इशारा। आणि कोल्हापूर पन्हाळा मार्गावरील वाघबीळ जवळ बर्निंग कारचा थरार। बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप जरूर डाउनलोड करा, त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।
Mm-hmm.